दिवाळीच्या मिठाईमध्ये खव्याचे गुलाबजामून तर नक्कीच हवेत नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज आपण परफेक्ट असे खव्याचे गुलाबजामून कसे बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपी सुरू करूयात तर इथे मी अर्धा किलो खव्यासाठी चारशे ग्रॅम साखर घेतलेली आहे आणि साखर एका भांड्याने मोजून त्याच्या डबल याच्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे तर आता इथे गॅस मी मोठा केलेला आहे आणि आपल्याला एकसारखं ढवळून ही साखर व्यवस्थित विरघळवून घ्यायची आहे आणि आपल्याला याचा एक तारी दोन तारी पाक नाही करायचा आहे तर उकळी आल्यानंतर एक तीन ते चार मिनिट चांगलं उकळून घ्यायचं आहे तर ही बघा उकळी आलेली आहे तर याच्यामध्ये मी वेलदोड्याची पावडर एक चमचाभर आणि केशराच्या काळ्या एक तीन ते चार टाकलेल्या आहेत आणि याच्यामध्येच मी रोज वॉटर एक दोन चमचे टाकते तर तुमच्याकडे असेल तर टाका नाही टाकलं तरी चालू शकतं तर, तर एक चार मिनिट मी हा पाक उकळून घेतलेला आहे आणि आता हा पाक आपला तयार आहे तर मी हा गॅस बंद करून घेतलेला आहे तर आपल्याला फक्त एक उकळी आल्यानंतर एक चार मिनिटे उकळून घ्यायचा आहे आणि हा पाक तयार आहे तर हा थोडासा थंड होऊ देऊया आणि तोपर्यंत आपण गुलाबजामुन बनवायला घेऊया तर इथे मी हा अर्धा किलो खवा घेतलेला आहे आणि तो आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचा आहे तर एक मिनिटभर मी याला व्यवस्थित मळून घेते तर हा थोडासा ओलसर खवा आहे कारण हा ताजा फ्रेश खवा आहे त्यामुळे थोडासा हा ओलसर आहे तर तुम्ही जर एक दोन दिवसाचा आणला किंवा जर फ्रीजमध्ये ठेवला असाल तर थोडासा तो हार्ड असतो तर आता थोडासा मळून घेतल्यानंतर मी याच्यामध्ये अगदी एक पाव टी स्पून बेकिंग पावडर टाकते आणि इथे आपल्याला मैदा लागणार आहे तर अर्धा कप मी मैदा घेतलेला आहे सुरुवातीला तर मैदा चाळून घ्यायचा आहे आणि तुमचा खवा कितपत ओलसर आहे किंवा सॉफ्ट आहे त्यानुसार मैद्याचं प्रमाण ठरतं मी सांगितल्याप्रमाणे हा खवा खूपच ओलसर आहे ताजा असल्यामुळे खूपच अजून ओलसर आहे तो तर याच्यामध्ये हा इतका मैदा आरामात बसेल किंवा अजून थोडासा लागू शकतो तर तुमचा जर खवा थोडासा ड्राय असेल किंवा एक दोन दिवसापूर्वीचा असेल किंवा तुम्ही जर फ्रीजमध्ये ठेवला असाल तर मैद्याचं प्रमाण थोडंसं कमी लागू शकतं तर खव्यामध्ये जर बारीक गाठी असतील तर त्या व्यवस्थित फोडून घ्यायच्या आहेत तर हा बघू शकता हा पूर्ण मैदा मला लागणार आहे कदाचित अजून एका दुसरा चमचाही लागू शकतो तर हा आधी मी मळून घेते तर मैद्याचं प्रमाण हे आपला खवा कसा आहे त्यानुसार ठरू शकतं तर हा पूर्ण मैदा आपल्याला लागलेला आहे तर मी थोडंसं मळल्यानंतर बघते हा गोळा थोडासा अजून ओलसर आहे तर अगदी एक चमचाभर मी मैदा याच्यामध्ये अजून एक टाकलेला आहे आणि हे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून मळून घेते मळणं छान गरजेचं आहे खूप छान असं सॉफ्ट आपल्याला हे मळायचं आहे तर हा बघू शकता अतिशय सॉफ्ट असा हा गोळा मी मळून घेतलेला आहे तर मैद्याचं प्रमाण तुम्ही तुमचा खवा कसा आहे त्यानुसार मळताना तुमच्या लक्षात येईल त्यानुसार ठरवा तर आता गोळे छान होत आहेत तर इथे गोळे आपल्याला गोल लांबट कसे हवेत किंवा लहान मोठे त्या आकाराचे बनवून घ्या तर या पद्धतीने मी लांबट असे हे गोळे बनवून घेते तर गोळे बनवताना व्यवस्थित प्रेस करून गोळे बनवा नाहीतर ते तळताना फुटू शकतात छान या पद्धतीने मळून मग आपल्याला गोळा बनवायचा आहे हाताने व्यवस्थित मळून गोळा बनवा आणि एकसारखे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत तर याच पद्धतीने मी हे सर्व गोळे बनवून घेतलेले आहेत तर आता आपण हे तळून घेऊया तर इथे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे गोळे एक एक सोडून तळून घेऊया तर तेल जे आहे खूप गरम नाही करायचं आहे अगदी मीडियम तेल आपल्याला गरम करायचं आहे आणि सुरुवातीला आपल्याला चमचा अजिबात लावायचा नाही आहे हे जे गोळे आहेत गुलाबजामुन व्यवस्थित दोन्ही बाजूने फ्राय झाले की मगच आपल्याला चमचा लावायचा आहे कडक झाली की तर सुरुवातीला या पद्धतीने पॅन किंवा कढई व्यवस्थित ढवळून आपल्याला हे गुलाबजामून परतायचे आहेत तर थोडंसं हार्ड झालेलं आहे आणि मगच मी आता चमचा वापरते आहे तर दोन्ही बाजूने व्यवस्थित तळून घ्यायचं आहे तर तळण्यासाठी तुम्ही इथे तेलाचा किंवा तुपाचा वापर करू शकताय तुम्हाला ज्या पद्धतीने आवडेल त्याप्रमाणे किंवा तुम्ही निम्मे तूप निम्मे तेलसुद्धा घेऊ शकताय तर हे बघू शकता तुम्ही व्यवस्थित आपले गोळे छान गुलाबजामुनचे तळून होत आहेत तर गुलाबजामुनचे गोळे तेलात सोडल्यानंतर लगेच चमचा अजिबात लावू नका कढी व्यवस्थित हलवून हलवून त्या गोळ्यांना तळून घ्यायचं आहे आणि वरून कोटिंग आलं की मग चमचा लावला तरी चालू शकतं कारण गोळे ओले असतात आपण चमचा लावला तर ते गोळे फुटू शकतात आणि हे आपले गुलाबजाम छान तळून झालेले आहेत रंगही खूप सुरेख आलेला आहे खूप मस्त दिसत आहेत तर आता आपण हे काढून घेऊयात तर बघू शकता तुम्ही छान आपले हे गुलाबजामून तयार आहेत तळून तर मी आता हे काढून घेते वाव किती मस्त आणि एकसारखा रंग आलेला आहे तुम्ही बघू शकताय खूप मस्त आपले हे तळून झालेले आहेत गुलाबजामुन तर याच पद्धतीने मी हे राहिलेले गुलाबजामूनसुद्धा सर्व तळून घेते तर हे सर्व गुलाबजामून तळून झालेले आहेत तर आता आपण काढून घेऊयात तर हा पाकही आपला तयार आहे तर पाक आपल्याला खूप थंड करायचा नाही आहे तर आपण कढईला किंवा कोणत्याही ज्या पाकाच्या भांड्याला आपण जेव्हा हात लावू तेव्हा व्यवस्थित आपल्याला कोमट किंवा गरम लागलं पाहिजे इतपत आपल्याला हा पाक गरम ठेवायचा आहे पूर्ण थंड नाही करायचा आहे थोडासा कोमटपेक्षा जास्त भांडं आपल्याला थोडंसं गरम लागलं पाहिजे इतपत आपल्याला ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये मी हे सर्व गुलाबजाम टाकलेले आहेत मिक्स करून घेऊया आणि हे गुलाबजामून आपल्याला चार ते पाच तास व्यवस्थित मुरू द्यायचे आहेत पाक आजपर्यंत व्यवस्थित मुरला जातो तर रात्रभर ठेवला तर खूप छान मोरतात तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही रात्रभरसुद्धा व्यवस्थित मोरण्यासाठी ठेवू शकता तर हे मी रात्रभरसाठी ठेवते तुम्ही चार ते पाच तास ठेवला तरी चालू शकतं तर खूप छान रिझल्ट येण्यासाठी रात्रभर जरूर ठेवा तर एकदा परत एकदा हे मी मिक्स करून घेते तर मध्ये मध्ये एक तासाला तुम्ही हे व्यवस्थित मिक्स करून घेतला तरी चालू शकतं खूप छान एकसारखे मोरले जातात ते तर मध्ये मध्ये थोडंसं मिक्स करून घ्या आणि हे आता आपण मोरण्यासाठी ठेवलेलं होतं तर हे बघू शकता तुम्ही छान मोरलेले आहेत मी रात्रभर ठेवलं होतं तर याच्यातील माझ्या मुलांनी थोडंसं खाऊनसुद्धा टाकलेलं आहे तर हे गुलाबजाम खूप छान मोरलेले आहेत तर मी तुम्हाला दाखवते हे बघा किती छान टम असे हे गुलाबजामुन फुललेले आहेत आतून व्यवस्थित पाक पिलेला आहे या गुलाबजामुननी तर एक मी तुम्हाला कट करून दाखवते खूप छान आपले हे गुलाबजामुन परफेक्ट असे झालेले आहेत तर हे बघू शकताय खूप छान जाळी आलेली आहे एकसारखी आणि व्यवस्थित पाक पिलेला आहे तर हा बघा किती रशीला आणि स्पॉन्जी असा हा आपला रसरशीत गुलाबजामुन खव्याचा तयार झालेला आहे तर जरूर करून पहा या पद्धतीने आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा